आज आपण गौराई स्पेशल रुखवतासाठी तीन प्रकारची फुलं कशी करायची याची रेसिपी बघणार आहोत। अगदी सोपी ही फुलं तुम्ही ह्या गौराईला नक्कीच ट्राय करू शकतात। नमस्कार, मी वृषाली अव्यास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर सर्वात अगोदर मी फुलांसाठी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे, स्वच्छ गाळून घ्यायचा आहे। त्यानंतर मीठ घालते चवीनुसार। आता इथे मी 3 चमचे गरम तेलाचं मोहन घालते। गार तेलाचं मोहन घातल्यामुळे आपली जी फुलं आहे ती नंतर नरम पडतात, त्यामुळे गरम तेलाचंच मोहन घालायचं आहे। व्यवस्थित एकजीव करून घेते सर्व आपले इन्ग्रेडियंट। तर तुम्ही बघू शकता पिठाला व्यवस्थित असा होल शेप आलेला आहे, म्हणजे आपण घातलेलं मोहन योग्य प्रमाणात आहे। आता इथे मी थोडं थोडं पाणी ॲड करून याचा सेमी सॉफ्ट असा डो तयार करून घेते। पाणी एकदम न घालता थोडं थोडंच घालायचं आहे, कारण आपल्याला याचा सेमी सॉफ्ट असा डो तयार करायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपला डो तयार आहे। आता हा डो मी 15 मिनिटांसाठी रेस्ट करायला ठेवला होता। 15 मिनिटानंतर परत एकदा मी हे पीठ 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित मळून घेते। आपल्याला 3 प्रकारची फुलं करायची आहे, त्याच्यामुळे मी याचे इक्वली 3 पार्ट करून घेणार आहे। तर आपण केलेल्या गोळ्यापैकी एक गोळा मी घेतलेला आहे, त्याची जाडसर अशी आपल्याला पोळी लाटून घ्यायची। ज्याप्रमाणे आपण पुरीची पोळी लाटतो त्याप्रमाणे, किंवा जितपत आपण पुरी जाड लाटतो तितपत आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची। आता इथे मी 1 ग्लास घेतलेला आहे, तुम्ही कुठल्याही वाटी किंवा कटरने कट करू शकता। याच्या गोल अशा पुऱ्या तयार करून घेतल्या आणि साईडचा एक्स्ट्राचा पार्ट काढून घेतलाय। आता एका पुरीचे आपल्याला 4 इक्वल असे पार्ट करून घ्यायचे। तर मी याला प्लस साईनमध्ये किंवा क्रॉस साईनमध्ये म्हणू शकता, तुम्ही कट करून घेते अशा पद्धतीने। तर उरलेल्या पुऱ्याही मी अशाच पद्धतीने कट करून घेते, तुम्ही बघू शकता असा शेप हवा आहे आपल्याला। त्यानंतर सर्व आपले जे शेप आहे ते अशा पद्धतीने आपल्याला एकावर एक प्लेस करायचे, अरेंज करते इथे मी। तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे अरेंज करायचे। तर अशा पद्धतीने मी सर्व आपले पीस अरेंज करून घेतले। आता नाईफच्या उलट्या बाजूने मी याला हलकंसं प्रेस करून घेते। खूप जास्त कट मारायचं नाही, फक्त हलकंसं आपल्याला प्रेस करायचं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे रोल रोल करून घ्यायचंय। आता इथे मी मिडलला बोटांनी हलक्या हाताने प्रेस करत करत हे व्यवस्थित असं शेप देऊन घेते। तर तुम्ही बघू शकता सुंदर दिसतंय आत्ताच। आता हे मी नाईफने याचे 2 भाग करून घेते। तर एका रोलची आपल्याला 2 फुलं तयार होतात। तर ही आपली अशी कमळाची फुलं आहेत, याच्या बॅक मी हलक्याशा प्रेस करून घेते आणि याच्या पाकळ्या आपल्याला छान अशा मोकळ्या करून घ्यायच्या आहेत। तुम्ही असेही राहू देऊ शकता। तर तुम्ही बघू शकता सुंदर दिसतंय आपलं फूल एकदम। आता इथे मी 1 लवंग यात प्रेस करणार आहे। तुम्ही असेही हे फुलं तळू शकता, लवंग पूर्णपणे ऑप्शनल आहे, किंवा लवंगाऐवजी चेरीही किंवा टूटी फ्रुटीही इन्सर्ट करू शकता। तर बघू शकता तुम्ही अगदी सुंदर असं आपलं फूल दिसतंय। आता अशाच पद्धतीने मी परत एकदा एका पोळीच्या पुऱ्या लाटून घेतल्या आहे आणि आपल्याला ह्या पुऱ्या पूर्ण परत एकदा अरेंज करायच्या आहेत। तर सुरुवातीला आपण त्याचे कट केले होते, आता कट न करता आपण पूर्ण पुरी एकमेकांवर अरेंज करणार आहोत आणि परत एकदा सेम वेने आपल्याला याचा रोल करायचा आहे आणि सेम वेने आपण हे मधून हलक्या हाताने असं प्रेस करणार आहोत आणि परत एकदा आपल्याला हे कट करायचंय। तर हे आपलं गुलाबाचं फूल तयार होणार आहे। इथे मी कलर वगैरे यूज केलेला नाहीये, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिठात वेगवेगळे कलर टाकून वेगवेगळ्या कलरचे फुलंही करू शकता। आता ह्या पाकळ्या मी उलगडून घेते आणि याला हलकंसं अंगठ्याने दाब देऊन घेते। ज्याप्रमाणे आपल्या गुलाबाच्या पाकळ्या थोड्याशा अनइवन दिसतात त्या पद्धतीने आपल्याला याला छान असा शेप देऊन घ्यायचा आहे पाकळ्या उलगडत। तर तुम्ही बघू शकता अगदी सुंदर दिसतंय हे फूल पण आपलं। आता आपण 3रं फूल करणार आहोत, त्यासाठी परत एकदा मी
पुऱ्या लाटून घेतले आणि एका पुरीला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला 8 कट द्यायचे, तर अगदी बाजूला आपल्याला याला कट द्यायचे। एका पुरीला मी 8 कट देते, तुम्ही पाहिजे तेवढे कट देऊ शकता, तुम्हाला जेवढ्या जास्त पाकळ्या हव्या असतील त्यानुसार कट देऊ शकता। तर अशा पद्धतीने मी कट देऊन घेतले। आता अशा पद्धतीने आपल्याला अगदी अलगत हे याचे पॉइंट बाहेर काढायचे, ज्याप्रमाणे आपल्या फुलांच्या पाकळ्या असतात त्याप्रमाणे। तर अशा पद्धतीने हे आपलं एक फूल झालेलं आहे। तर ही एक पाकळी आहे। अशाच प्रकारे मी 3 साईजच्या ह्या पाकळ्या तयार करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी 3 साईजमध्ये ह्या पाकळ्या तयार करून घेतल्या आहे। आता सर्वात मोठी जी आपली पुरी होती ती मी हातात घेतली, त्यानंतर सेकंड लेयर द्यायची आहे आपल्याला त्यापेक्षा छोटी, आणि थर्ड लेयर सर्वात छोटी मी एक तयार करून घेतली, आणि अंगठ्याने अलगत आपण याला प्रेस करणार आहोत कोणत्याही एका बोटाने, आणि परत एकदा एक लवंग मी यात प्रेस करते। तर ह्या फुलाला तुम्ही सूर्यफुलाचं नाव देऊ शकता किंवा तुम्हाला आवडेल त्या फुलाचं नाव देऊ शकता। ॲक्च्युली सूर्यफुलाला खूप साऱ्या बिया असतात, पण आपल्या सूर्यफुलाला एकच बिया आहे। तर अशा पद्धतीने तिसरंही आपलं सुंदर असं फूल तयार आहे। आता हे फुलं आपण तळून घेणार आहोत। तळण्यासाठी तेल तापत ठेवलं होतं मी। आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि लो फ्लेमवरच हे फुलं तळायचे आहे, कारण याला खूप साऱ्या लेयर्स असतात, आणि हाय फ्लेम किंवा मीडियम फ्लेमवर तळले तर आतून हे फुलं कच्चे राहतात। तर अशा पद्धतीने मी हे चमच्याने अलगत कढईत सोडून घेते, आणि चमच्यानेच आपल्याला साईडने तेल सोडत सोडत हे फूल तळून घ्यायचे। तळताना खूप जास्त हँडल करायचे नाही आहे किंवा खूप जास्त उलट पालट करायचे नाही आहे, नाहीतर मग त्याचा शेप चेंज होऊ शकतो। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे फुलं छान असे तळून घेणार आहोत, छान असा गोल्डन कलर येईपर्यंत। फुलं आपले छान असे गोल्डन कलरवर तळून तयार आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत। उरलेले फुलंही मी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे। तर तुम्हीही ही रेसिपी ह्या गौराईला नक्की ट्राय करून बघा, खूप सुंदर दिसतात, आणि कलर अवेलेबल असतील तर कलरमध्ये केल्यावर आणखीनच सुंदर दिसतात, तेव्हा नक्की ट्राय करा। आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट नक्की करा, सोबतच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बाय, टेक केअर।